गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम टू अ नेक्स्ट डे अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉक. तर आत्ता आम्ही चाललो आहे वरती, जे की मिट्टीचं एक पिल्लू राहिलं होतं ते आपल्यालाच ठेवायचं, आपल्याला ते आपण खाली घेऊन जाणार आहे आपल्या हॉलमध्ये किंवा खाली बेडमध्ये त्यांना ठेवायचे. त्याला आता शोधतोय आम्ही, कारण ते काय झालं आहे की त्यांना माणसांची सवय नाही, त्यामुळे ते हातातच येत नाही कोणाच्या अजून तरी. तर आत्ता मी आणि जानू आणि आता ते पिल्लू शोधणार आहे, एक पिल्लू आणि त्याला घेऊन जाणार आहे खाली. तर मित्रांनो, हे सापडलेलं आहे आम्हाला आणि आता त्याला आम्ही खाली घेऊन चाललेलो आहे. खूप हे करते त्या पिल्लाला पाहून आम्हाला डुबूची आठवण आली. डुबू जे की मिट्टूचा फर्स्ट पिल्लू होता तो खूप भारी होता, म्हणजे खूप मस्त झाला होता, पण त्याला कुणी नेलं काही कळलंच नाही आम्हाला. तर आता मी करतोय आपलं लॉग इन, आता वाजले 10, तर भेटूयात. आता घेतलेला आहे थोडासा ब्रेक, जे की आता दुपार झालेली आहे. मी आता किचन मध्ये बघतो काय चाललंय, कारण तिकडून खूप आवाज येतोय भांड्यांचा, साफसफाई चालू आहे मला असं वाटतं. या ठिकाणी खूप मोठं काम चालू आहे. इकडे किचन मध्ये पाहतो तो काय चाललंय, मग खूप आवाज लावला. त्यांचं काम चालू आहे साफसफाई, थोडीशी भांडी वगैरे धुतात. मम्मीने धुतलेली भांडी, तर ते सगळे लावतात व्यवस्थित. आता मी वरती आलोय, मला म्हणजे पाणी जे थंड करायला लावलं होतं ते चेक करायचे किती भरले. थोडीशी झोप लागली होती, कळलंच नाही अचानक. चाललाय आपला चहा तयार. गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर आता संध्याकाळ पण झालेली आहे, आपलं ऑफिसचं काम पण संपलेलं आहे आणि त्याचबरोबर आपला चहा पण पिऊन झालेला आहे. तर आता वातावरण असं भारी असल्यामुळं आपल्याला थोडा सायकलिंगचा मूड आहे, तर मी आता सायकल काढतोय. तर जाऊयात आपण सायकलिंगला, तुम्ही पाहत रहा. Thank you.
मित्रांनो, आपल्या घरापासून 1-2 किलोमीटर अंतरावरती एक छोटंसं तळ आहे. म्हणजे तर मी आता तिथं चाललेलो आहे. खूप भारी तलाव आहे तो, खूप मस्त वाटतं तिथं संध्याकाळचं. सो मित्रांनो, आवर डेस्टिनेशन इज हियर. रूम काय झालाय, पावसाळा चालू झाला आहे पण पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं पाणी कमी आहे. बट या ठिकाणी खूप पाणी असतं. फ्रेश वाटते कारण सायकलिंग झाली, त्यामुळे थोडासा व्यायाम पण झाला आहे. आणि जे की इथलं वातावरण आहे, म्हणजे एकदम शांत अशा ठिकाणी आणि एकदम फ्रेश हवा, तर त्यामुळे एकदम भारी वाटते. म्हणजे मी आता या ठिकाणी ते मी फील करू शकतो आहे आणि तुम्ही पण म्हणजे व्ह्यूवरून पाहू शकता की कसं वाटतं या ठिकाणी. तर एकदम छान वाटते. तर म्हणजे आपली जी संध्याकाळ आहे ना, ती अशी वेस्ट नका करत जाऊ, मला असं वाटतं. तर तुमच्याकडे सायकल असेल किंवा जवळपास काय असा भारी एखादं ठिकाण असेल तर नक्की त्या ठिकाणी व्हिजिट करा संध्याकाळचं, कारण एक मनाला भारी वाटतं. बाकी काय नाही, एवढंच. हा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय. आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपली काळजी घ्या आणि आपल्या घरच्यांची देखील काळजी घ्या. तर भेटूयात आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा, बाय बाय.